ज्यांना पाहिल्यानंतर मला म्हणावंसं वाटतं, काय गर्दी, काय उत्साह, काय जिंकण्याची तयारी, सगळं ओके मध्ये आहे. नुसतं ओके नाही, एकदम जंक्शन आहे. असे खऱ्या अर्थानं या तालुक्याचं भाग्य बदलणारे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी सांगोल्याचे शाजीबापूंना सगळे ओळखतात असे स्टार आमदार शाजीबापू पाटीलजी, आमचे परमस्नेही दीपकाबा साळुंकेजी, आमचा घाण्यावाद गोपीचंद पडळकरजी, आमचे जयकुमार भाऊ गोरेजी, आमचे प्रशांत मालक परिचारक कल्याणरावजी काळे, दौलतनाना शितोळे, भाऊसाहेब रुपनर, चेतनसिंग केदार, राजश्रीताई नागने, राणीताई माने, श्रीकांत देशमुख, दादासाहेब लवटे, खंडूतात्या सातपुते, दिग्विजय पाटील, भरत चव्हाण, नवनाथ पवार, मधुकर बनसोळे, शिवाजीराव घेरडे, अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, मानस कमलापूरकर, सागर पाटील, नवनाथ मगर, संभाजी तात्या, नानासाहेब मोरे, विजय बनसोडे, सोमण्णा मोरे, देशमुख सर, उत्तमदादा खांडेकर, रफिक नदाफ, सुभाष इंगोले, समीर पाटील, शंभू माने आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता बोलत असताना आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं की हे जे सगळं पाणी आलं त्या पाण्याचा भगीरथ देवेंद्र फडणवीस आहे. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे जे काही पाणी आलं त्याचे खरे भगीरथ कोणी असतील तर रणजितदादा आणि शहाजीबापू आहे. यांनी जो पाठपुरावा केला, यांनी जी मेहनत केली, त्यातल्या अडचणी सोडवून घेतल्या आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जो भाग सर्वात जास्त दुष्काळी म्हणून ओळखला जात होता आज हळूहळू तो सगळा भाग पाणीदार होतोय आणि चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. बापू म्हणाले मंजुऱ्या सगळ्या झाल्या आहेत पण पैसाही आला पाहिजे. अरे बापू, आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी तुमच्या हाती आहे. आणि शहाजी बापूंनी सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं होऊ शकतं का? त्यामुळे चिंता करू नका बापू. जेवढ्या योजना सुरू केल्या आहेत तेवढ्या जोपर्यंत संपत नाही पैशाचा ओघ कमी होऊ देणार नाही. आता बघा, नुसतं पिण्याचं पाणी किंवा शेतीचं पाणी किंवा रस्ते नाही, जळिताचे पैसे देखील या तालुक्यामध्ये 157 कोटी रुपयाची मदत आली आणि जवळपास या ठिकाणी 74,000 खाते